तर मुख्यमंत्र्यांबाबत नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलंय. महाडमध्ये जामीन मंजूर झाल्यानंतर आता नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नारायण राणे यांना 2 सप्टेंबरला हजर राहण्याचा आदेश दिलाय अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सायबर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. त्याच्या तपास कामी सीआरपीसी 160 खाली जे कोणी त्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्ती आहेत त्यांचे जबाब नोंदविला जातो आणि त्यांच्याकडून जे काही त्यांना पुरावे सादर करायचे आहेत त्याची मुभा दिली जाते. तर या निमित्ताने माननीय मंत्री महोदय जे आहेत ते माननीय श्री नारायण राणे साहेब त्यांना 2 सप्टेंबरची तारीख देण्यात आलेली आहे की साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि आमच्या तपासात सहकार्य करा. आणि ते माननीय मंत्री महोदयांनी सहर्ष स्वीकार केलेला आहे आणि तशी त्यांनी हमी दिलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही समाधानकारक आहे. ते समजपत्रामध्ये तोच पण दिलेला आहे की जर याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांकडून जर सहकार्य झाला नाही तर काय कारवाई अपेक्षित आहेत किंवा काय कारवाई चे समोर त्यांना जावं लागेल ते त्याच्यामध्ये स्वतः दिलेलं आहेत आणि त्याच्यावर माननीय मंत्री महोदयांनी स्वाक्षरी पण केलेली आहे. तर त्यामुळे आमचे त्याच्याबद्दल काय बोलायचे नाही आणि आम्ही सध्या जे परिस्थिती आहे त्याच्याबद्दल समाधानी आहे. तेच आपल्याला इथे आहेत की जर याच्यामध्ये जे काही आम्ही समाजपत्र साहेबांना दिलेलं आहे त्याचे जर उल्लंघन झाला तर सीआरपीसी 41 प्रमाणे जे अटकेची कारवाई आहे त्याच्या समोर जावं लागते आणि ते फक्त अशी पूर्तता करावी लागते. म्हणून तर माननीय मंत्री महोदय साहेबांनी स्वतः होऊन त्याच्यामध्ये संमती दर्शवलेली आहे. त्यांनी स्वतः स्वाक्षरी करून ते नोटीस स्वीकारलेलं आहे. साहेब स्वतः पॉझिटिव्ह आहेत आणि ते तपासात सहकार्य करण्याची भूमिकेत आहेत म्हणून त्या इतर गोष्टीकडे लक्ष देणे काही गरजेचे नाही आहे. याच्यामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते साहेब ते खूप सुज्ञान व्यक्ती आहेत. त्यांना कायद्याचा खूप अभ्यास आहे आणि त्यांच्या फार मोठा पब्लिक लाईफ मध्ये अनुभव आहे. त्यांच्या ज्ञानाला काही चॅलेंज नाही आहे. पण जे माझ्या थोडे ज्ञान आहेत आणि जे माझे जे शिकवण आहे त्याप्रमाणे मी जे आदेश काढलेला आहे जर तो चुकीचा आदेश असेल तर भारताचे संविधानाचे आर्टिकल 227 खाली 226-227 खाली ते रेट ज्युरिस्डिक्शन मध्ये जाऊन ते ऑर्डर क्रॉस करू शकतात. पण माझ्या मताप्रमाणे माझा आदेश जे आहेत ते योग्य आहेत आणि न्यायसंगत आहेत आणि मी माझ्या आदेशावर ठाम आहे. मात्र काल जे आता तर माननीय राणे साहेबांचे जामीन मंजूर झाला म्हणून अटक करण्याची आणि साहेबांनी लिहून दिलेलं आहे की अशी गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून अटक करण्याचा काही अर्थ राहत नाही. म्हणून आपण फक्त माननीय मंत्री महोदयांना फक्त नोटीस देऊन